बारवाड येथे मराठा व बसवेश्वर देवस्थान समुदाय भवन बांधकामाचा पायाखुदाई शुभारंभ संपन्न. बारवाड येथे मराठा समुदाय भवनासाठी मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या प्रयत्नाने आमदार फंडातून प्रत्येकी 5 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, सुदीप उगळे, आप्पासो बत्ते, अण्णासो पाटील, तानाजी चौगुले व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंजूर झालेल्या पेन्शन पत्राचे वाटपही करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे म्हणाल्या, आज बारवाड येथे मराठा भवन व बसवेश्वर समुदाय भवनासाठी मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांनी निधी मंजूर करून या कामाचा शुभारंभ अण्णांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. हा एक भाग्याचा दिवस आहे. अण्णा वहिनींनी आतापर्यंत बरीच विकास कामे केली असल्याचे सांगितले. गेली 10 ते 15 वर्ष ज्या मंदिरांची समाज मंदिरांची जी कामं थांबलेली होती आणि ती कामं करण्यासाठी आपल्या निपाणी भागच्या आमदार सौ शशिकला जोल्ले आणि महिला आणि बालकल्याण मंत्री त्याच पद्धतीने आपल्या जोल्ले यांना, तर अशा ह्या लोकांनी ही समाज मंदिरं व्हावीत आणि ही समाज मंदिरं झाल्यामुळं लोकांच्या जो त्यांचा समाजातील आपल्या महामानवांचा आदर्श असतो तो आदर्श आपल्या जनतेसमोर यावा, आपल्या लोकांसमोर यावा, लोकांनी एकत्रित यावा, आपल्या ज्या पद्धतीने त्यांचे संस्कार त्यांनी आदर्श घालून दिले त्या पद्धतीने सगळ्यांनी गुण्या गोविंदांना राहावं हा आदर्श घेऊन ह्या समाज मंदिराची उभारणी करण्यासाठी एक भरघोस निधी त्यांनी आपल्याला मंजूर करून दिला. त्याच पद्धतीने आता आपल्या जोल्ले वहिनीने अण्णांनी जो निधी दिला त्या पद्धतीने या कामाची सुरुवात करूया. तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन आणखीन जो काय निधी लागतोय तो आपण सगळ्यांच्याकडे जाऊन आणि चांगल्या पद्धतीने या भवनाचे दोन्ही भवनाचे काम पूर्ण करूया असं मी तुम्हाला सर्वांना सांगते. माझ्या अण्णासाहेब पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मराठा भवनाचे काम रेंगाळले होते. अण्णा वहिनींनी पुढाकार घेऊन या भवन बांधकामास निधी मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. राज्य सर्व ग्रामस्थ व सर्व इतर झडपी मेंबर, टीपी मेंबर व बीजेपी प्रमुख पवनअण्णा पाटील उगळे वहिनी आणि सर्वांनी उपस्थित केले आणि या कार्यक्रमासाठी मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत. गेली 15 वर्ष आम्ही या जाग्यासाठी झटत आहोत, ती जागा आम्हाला अद्याप मिळतच नव्हती आणि गेली 10 वर्ष ठराव घालून आम्हाला ती जागा साध्य झाले नाही. एक वेळा विक्रम जाधवांच्या वेळेत ट्रेडमध्ये आम्ही ठराव घातला, ती जागा बदलून मिळाली आणि आत्ता जे घातले ते आपल्या जयश्री बत्ते वहिनी. रावसाहेब चौगुले, नितीन कमते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी निप्पाणी तालुका भाजप अध्यक्ष पवन पाटील, तालुका पंचायत सदस्य दादा सोनरगटे, मराठा भवन अध्यक्ष आनंद चौगुले, अप्पासो तिटवे, विजय पाटील, गुणंदर नेरवाणे, विश्वास पाटील, अप्पासो चौगुले, विक्रम जाधव, विनोद जाधव, दिलीप कोणे, संभाजी चौगुले, विजय देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.